इंस्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या टॉपिकमध्ये आपण बुद्धिमत्ता आणि अंकगणित यामधील फोर्थ नंबरचा टॉपिक पाहणार आहोत ठीक आहे तर यामध्ये आपण आज सिलोजिझम पाहणार आहोत म्हणजे तर्कसंगत वेन आकृत्या यामध्ये आपल्याला पाहायच्या आहेत ओके तर्कसंगत वेन आकृत्या तर वेन आकृत्यांचा पहिला पार्ट जो आहे आपण हा अपलोड केलेला आहे आय आय कार्ड बटनावरती तुम्हाला वरती या ठिकाणी त्याची लिंक सापडून जाईल तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहायचा आहे आणि एक लेक्चर सिरीज जी आपण सुरू केलेली आहे अंकगणित आणि बुद्धिमत्तेची तीसुद्धा तुम्ही सर्व फॉलो करायची आहे जी संयुक्त पूर्व चाचणी परीक्षा असेल किंवा सर्व स्पर्धात्मक परीक्षा असतील त्यासाठी तुम्ही एकदा नक्की ते सोडून पाहायचा आहे आणि हा जो बुद्धिमत्ता कि असेल किंवा अंकगणित असेल हा पूर्ण जो सब्जेक्ट आहे हा तुम्हाला कॉ एक प्रकारे हंड्रेड अँड वन पर्सेंट त्या ठिकाणी स्कोरिंग करून देऊ शकतो कारण एम पी एस सीमध्ये जे सिसॅट नावाचा जो क्वेश्चन पेपर सिसॅट नावाचा जो पेपर सेकंड असतो त्यामध्ये जवळपास नियर अबाउट वन फिफ्टी टू वन सिक्स्टी मार्क्स जे असतात ते आउट ऑफ टू हंड्रेडमध्ये तर हे विद्यार्थी मिळवत असतात ठीक आहे तर त्या ठिकाणी या एम पी एस सीच्या क्वेश्चन्समध्येच तसंच इतर काही ज्या सर्व स्पर्धा परीक्षा असतील ठीक आहे तर त्यासाठी सुद्धा करून या याच्यावरती प्रश्न विचारलेले असतात अगदी सिम्पल वेने आपण ते पाहणार आहोत आणि त्यावरती सर्वात्मक प्रश्न देखील त्या ठिकाणी घेणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी ते सोडवताना तुम्ही देखील सोडवून पाहायचं आहे व्हिडिओ पॉज करून आणि तुमचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर आलं तर त्या ठिकाणी ते पाहायचं देखील आहे टॅली करून घ्यायचं आहे ओके तर आपल्या क्वेश्चनला आपण सुरुवात करूया यामध्ये पहा एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे सर्व आणि काही असे शब्द त्या ठिकाणी वापरलेले असतात ओके आता या ठिकाणी बघा सर्व पेन आता हे सर्व पेन आहेत हे सर्व पेन या ठिकाणी वह्या झाले असं या ठिकाणी असतं दोन विधानं असतात सर्व पेन वह्या आहेत ठीक आहे सर्व पेन वह्या आहेत म्हणजे तुम्ही आकृती या ठिकाणी अशी काढायची आहे आणि आकृत्या काढूनच आपल्या क्वेश्चनचे निष्कर्ष आपण पडताळून पाहायचे आहेत पहिलं विधान आहे सर्व पेन वह्या आहेत आणि दुसरं विधान या ठिकाणी आहे सर्व वह्या सर्व वह्या पुस्तक आहेत सर्व वह्या पुस्तक आहेत बघा आता सर्व वह्या पुस्तक आहेत म्हणजे वह्यासुद्धा कन्सिडर करायच्या आणि यामध्ये पुस्तक लक्षात घ्यायचं ठीक आहे तर यावरून काय निष्कर्ष निघतील तर बघा याला विधानात्मक निष्कर्ष बघितले तर सर्व पेन वह्या आहेत म्हणजे काही वह्या पेन आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी हंड्रेड अँड वन पर्सेंट खात्रीशीर सांगता येईल काही वह्या या पेन आहेत बरोबर कारण पेनाच्या आकृतीचा भाग वह्यामध्ये आलेला आहे पुढे सर्व वह्या पुस्तक आहेत म्हणजेच या ठिकाणी काय येईल काही पुस्तक काही पुस्तक वह्या आहेत आकृतीमध्ये सुद्धा बघा आता न आकृती काढता तुम्हाला हे दोन विधानं या ठिकाणी सापडतील ओके हे दोन विधानं त्या ठिकाणी सापडणार आहेत त्यामध्ये बघा काही पुस्तक ह्या वह्या आहेत म्हणजे वह्याचा हा जो भाग आहे हा या ठिकाणी या पुस्तकामधला आहे म्हणजे हे दोन विधानं या ठिकाणी आपल्याला लगेच सापडतील पर्याय व्यवस्थित वाचायचे आहेत कधी कधी आपल्याला पर्यायामध्ये एक व दोन दोन्हीही दोन्हीही नाही आणि एक किंवा दोन अशा पद्धतीने त्या ठिकाणी विचारलेले असू शकतात ठीक आहे तर या सर्व गोष्टींकडे आपल्याला थोडं लक्ष द्यायचं आणि सर्वात पहिली एक गोष्ट जर किंवा पर्यायामध्ये जर एखादा किंवामध्ये जर विचारलेला असेल तर त्या ठिकाणी समजायचं की वेन आकृत्या त्या ठिकाणी दोन निघू शकतात शक्यता त्याची दोन होऊ शकते पुन्हा दुसरी गोष्ट शक्यता जर दर्शवली असेल तर त्या ठिकाणी एक किंवा दोन हे पर्यायानुसार तुम्ही त्या ठिकाणी पाहायचा आहे जो पर्याय असेल तो ठीक आहे आणि आणि असेल तर आणि असल्यावर तर काय प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला कळूनच जाईल पण खास करून किंवा असेल तर आकृत्या त्याच्या दोन निघतात शक्यता असेल तर दोन आकृत्यांमधील शक्यता कुठलीही एक जर बरोबर असेल त्या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेली तर ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायची असते ओके तर या सर्व थोड्याशा गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आपल्या आणि आपण आता आपल्या पहिल्या क्वेश्चनकडं जाऊया तर त्यामध्ये बघा फर्स्ट क्वेश्चन आहे योग्य पर्याय आपल्याला त्यामध्ये निवडायचा आहे सर्व पेरू आंबे आहेत सर्व पेरू आता हे पेरू आहेत सर्व म्हटलं की हे त्या ठिकाणी आंबे झाले आता सर्व पेरू म्हटल्यावर पेरू पूर्ण आंब्यामध्ये आलेले आहेत आता हे कुठलेही विधानं जे आहेत हे तर्क आपल्याला सावायचा असतो त्याला खरेपणा कुठलाही काहीही त्यामध्ये नसतो सर्व मोसंबी आंबे आहेत आता सर्व मोसंबी हे आंबे आहेत या ठिकाणी आता मी हे मोसंबी काढलं ठीक आहे आता याची आणखीन एक आकृती तयार होऊ शकते बघा सर्व मोसंबी म्हटल्यावर हा पेरू हे आंबे ठीक आहे आणि मोसंबी अशी पण होऊ शकते म्हणजे काही पेरूमध्ये जाऊ शकते आणि काही आंब्यांमध्ये जाऊ शकते तर आता या दोन्हीही आकृत्यांमध्ये आपल्याला आहे की निष्कर्ष काय दिलेले आहेत काही आंबे पेरू आहेत काही आंबे पेरू आहेत बरोबर बरोबर आहे काही आंबे कारण या विधानाचं जे एक आपल्याला विधान निष्कर्ष काय मिळेल या विधानावरून निष्कर्ष विधान काय मिळेल की काही आंबे पेरू आहेत काही आंबे पेरू आहेत हे निष्कर्ष त्या ठिकाणी निघणारच आहे ओके कारण हे सर्व म्हटलं सर्व पेरू आंबे असतील तर काही आंबे पेरू आहेत आपण हे त्या ठिकाणी घेऊ शकतो सरळ सरळ आणि ते हंड्रेड okay? अँड वन पर्सेंट बरोबरच असतं सर्व मोसंबी आंबे आहेत मग या ठिकाणी काय येईल काही आंबे मोसंबी आहेत काही आंबे मोसंबी आहेत काही आंबे पेरू आहेत हे दोन्हीही विधानं या ठिकाणी काय असणार आहेत योग्य असणार आहेत पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी की या ठिकाणी काही आंबे पेरू आहेत काही आंबे मोसंबी आहेत दोन्हीही या ठिकाणी जे आहेत हे बरोबर आहेत म्हणजे आपला ऑप्शन नंबर हे या ठिकाणी काय येणार आहे सर्व योग्य विधाने आहेत हे योग्य पर्याय निवडायचं आहे सर्व हे ऑप्शन या ठिकाणी आपलं आलेलं आहे ज्यावेळेस आता दोन आकृत्या अशा आलेल्या आहेत त्यावेळेस दोन्ही आकृत्या तयार होत आहेत मग दोन्ही आकृत्यांमध्ये आपण एक लक्षात घ्यायचे की सर्व पेरू आंबे आहेत आणि सर्व मोसंबी आंबे आहेत ठीक आहे तर एक प्रकारे आपल्याला इथं शक्यता जर दर्शवलेली असती तर आपण त्या ठिकाणी किंवा मध्ये आपण याचा पर्याय पाहिलेला असता परंतु विधानावरून जर गेले तर काही आंबे पेरू आहेत काही आंबे मोसंबी आहेत असं आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो ओके आता आपण पुढे सेकंड क्वेश्चनकडे जाऊया योग्य पर्याय निवडायचा आहे यामध्ये आपण भरपूर सराव यामध्ये करणार आहोत आणि ही प्रॅक्टिस आपल्याला तुमच्या एक्झाममध्ये एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स अगदी एम पी एस सीच्या स्वरूपानुसारच आपण या ठिकाणी घेतलेली आहेत ओके आता विधान बघा सर्व गाड्या आहे मांजर आहेत या गाड्या आहेत हे मांजर आहेत आणि सर्व हत्ती मांजर आहेत आता या ठिकाणी सर्व हत्ती म्हणजे या ठिकाणी हे ये हत्ती येतील किंवा ऑरमध्ये या गाड्या हे मांजर आणि असे हत्ती येतील ठीक आहे मग सर्व हत्ती तर मांजर आहेत सर्व गाड्या तर मांजर आहेत मग सर्व मांजर काही मांजर गाड्या होतील ओके आणि काही मांजर हत्ती होतील या ठिकाणी आपण हे लक्षात आहे आता आकृत्यांवरून आपण बघितलं तर ऑरमध्ये आकृत्या निघलेल्या आहेत आता पर्यायमध्ये बघा सर्व गाड्या हत्ती आहेत आता निष्कर्ष काय दिलेले ते बघा सर्व गाड्या हत्ती आहेत सर्व गाड्या या हत्ती आहेत अजिबात नाहीये ओके सर्व गाड्या नाही आहेत काही गाड्या या दुसऱ्या आकृतीमध्ये काही गाड्या हत्ती होऊ शकतील हा भाग जो आहे हा काही गाड्या हत्ती होऊ शकतील या पहिल्या आकृतीमध्ये तर गाडी आणि हत्तीचा काहीच संपर्क नाही आहे काही हत्ती गाड्या आहेत काही हत्ती गाड्या आहेत या दुसऱ्या आकृतीवरूनच ते काही हत्ती गाड्या आहेत पहिल्या आकृतीवरून हत्ती आणि गाडी यांचा काहीही संबंध नाही मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस आता निष्कर्ष जे दिलेले आहेत या ठिकाणी थी। दोन्हीही तर हे दोन्हीही निष्कर्ष आपल्याला थोडेसे कॉम्प्लिकेटेड वाटतात त्यामुळं या मध्ये दोन्हीही आकृत्यांमध्ये जर शक्य त्या ठिकाणी दुसऱ्या आकृतीचे आहे ओके आणि पहिल्या आकृतीमध्ये कसलाही संबंध त्यामध्ये येत नाही तर मग एक गोष्ट लक्षात घ्यायची की यामध्ये दोन्हीही आकृत्यांमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी शक्यता दोन्हीही आकृत्यात दिसत असेल तर आपण पर्याय निवडायचा आणि तो पर्याय आपला असणार आहे एकही नाही ओके कारण या ठिकाणी काही भाग जो आहे हा कनेक्ट झालेला आहे या ठिकाणी अजिबात संपर्क नाही आहे त्यामुळे इथं आपल्याला शक्यता कुठलीच दिसत नाही एकही नाही हा निष्कर्ष या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे आता पुढे आपण तिसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया सर्व हत्ती वाघ आहेत या आकृती तुम्ही काढून घ्या सर्व हत्ती जे आहेत ते वाघ आहेत ठीक आहे पुढे नंतर काही वाघ घोडे आहेत आता काही वाघ जे आहेत हे घोडे आहेत अशी एक आकृती या ठिकाणी तयार होईल किंवा ऑरमध्ये हे हत्ती ठीक आहे आणि सर्व हत्ती वाघ आहेत हे वाघ झाले ठीक आहे आणि काही गोष्टी काय होईल काही वाघ हे घोडे आहेत काही वाघ घोडे आहेत म्हणजे काही वाघ हा हत्तीमध्ये सुद्धा जाणार घोड्यांचा ठीक आहे अशा आकृती तयार होतील आणि या आकृती तयार झाल्यावरती आपल्याला आता लक्षात घ्यायचे की निष्कर्ष कुठलं निघतो आहे आता काही घोडे हत्ती आहेत काही घोडे हत्ती आहेत बघा काही घोडे या ठिकाणी हत्ती आहेत या ठिकाणी घोड्यांचा आणि हत्तींचा संबंध आलेला नाही कोणताही घोडा हत्ती नाही कोणताही घोडा हत्ती नाही पहिल्या आकृतीतली ही, ही? ही? दुसरं विधान या ठिकाणी पहिल्या आकृतीशी बरोबर आहे आणि दुसऱ्या आकृतीतील विधान जे आहे ते पहिलं काही घोडे हत्ती आहेत असं बरोबर आहे ओके निष्कर्षामध्ये आणि आकृतीवरून आपल्याला असं दिसतंय पर्याय बघा या ठिकाणी फक्त एक फक्त दोन एक किंवा दोन आता बघा किंवा म्हटल्यावरती आकृती या ठिकाणी काय आहे शक्यता दर्शव किंवा म्हणलं की त्या ठिकाणी आकृत्या दोन असतात आणि दोन आकृत्यांमधील एक तर तुम्ही पहिलं विधान राईट म्हणू शकता किंवा दुसरं विधान राईट म्हणू शकता तर किंवा मध्ये दिलेलं आहे त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री हे या ठिकाणी आपला आन्सर राहणार आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण आता योग्य पर्याय निवडायचं आहे विधान आपल्याला बघायचे आहे तुम्हीसुद्धा व्हिडिओ पॉज करून आन्सर काढायचे आहेत आणि काही कॉम्प्लिकेटेड वाटलं तर कमेंटमध्ये मेन्शन देखील करायचे त्याच्यानुसार आपण तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह देखील करू ओके सर्व रस्ते प्राणी आहेत आता हे सर्व रस्ते या ठिकाणी प्राणी आहेत ओके आणि काही प्राणी होड्या आहेत त्याच्यातले काही प्राणी होड्या आहेत आता हे अशी एक आकृती तयार होईल या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी ऑरमध्ये सारखेच रस्ते त्याच्यामध्ये सर्व रस्ते हे प्राणी आहेत आणि होड्या ज्या आहेत हे फक्त प्राण्यांमधूनच होड्या तयार होतील आता यामध्ये बघा निष्कर्ष या ठिकाणी काय दिलेले आहेत काही होड्या रस्ते आहेत काही होड्या रस्ते आहेत हे पहिल्या आकृतीवरून आपल्याला लक्षात येत आहे ओके दुसऱ्या आकृतीमध्ये होड्या आणि रस्त्यांचा काहीही संबंध नाही आहे सर्व प्राणी होड्या आहेत सर्व प्राणी होड्या आहेत सर्व प्राणी होड्या कधी होतील ज्यावेळेस या ठिकाणी अशी आकृती आली असती त्यावेळेस सर्व प्राणी होड्या आल्या असत्या ओके तर या ठिकाणी अशा पद्धतीची कुठलीही आकृती नाही आहे त्यामुळं आपण या ठिकाणी काय बघायचं आहे तर या ठिकाणी आपण दोन्हीही गोष्टी या ठिकाणी असत्य आहेत किंवा अयोग्य आहेत असं आपण त्या ठिकाणी थ्या थ्या क्लिअर करायचं आहे फक्त एक तुम्ही म्हणताल काही होड्या रस्ते आहेत हे एक आकृतीवरून आपल्याला पहिल्या आकृतीवरून लक्षात येईल ओके पण ते किंवा मध्ये दिलेलं नाही आहे मित्रांनो ओके त्यासाठी आपण त्या ठिकाणी ते सोडून द्यायचं आणि क्लिअरली सरळ सरळ दोन्हीही नाही असं त्या ठिकाणी पाहायचं आहे ओके फिफ्थ नंबरच्या क्वेश्चनकडे जाऊया योग्य पर्याय निवडायचा आहे विधान दिलेले आहे सर्व पुरुष विवाहित आहेत आता हे पुरुष आणि हे विवाहित ठीक आहे आपण सोपे सोपे क्वेश्चन्स घेतलेले नाही आहेत त्या ठिकाणी तुम्हाला विचार करण्यासारखे आणि पेपर पेपरमध्ये जे प्रश्न विचारले जाऊ शकतील त्या स्वरूपानुसारच हे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत ओके कारण बऱ्याच ठिकाणी सोपे सोपे प्रश्न घेतले जातात आणि अवघडकडं दुर्लक्ष केलं जातं आणि तुम्ही याच अवघडमध्ये परीक्षेत सामना करतात आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला कळतं की आपण काय पाहायला पाहिजे होतं ते ठीक आहे मग पुरुष सर्व पुरुष जे आहेत हे विवाहित आहेत आणि काही पुरुष शिक्षित आहेत काही पुरुष या ठिकाणी कसे आहेत शिक्षित आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं तर आता या ठिकाणी जी आकृती आपली तयार होत आहे ती बघा ही आकृती या ठिकाणी तयार झालेली आहे आता या डायग्रामवरून या तर्क संग तर्कसंगतीवरून आपण निष्कर्ष या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे काही विवाहित शिक्षिका शिक्षित आहेत काही विवाहित जे आहेत काही विवाहित हे शिक्षित आहेत बरोबर आहेत काही शिक्षित विवाहित आहेत आता काही शिक्षित हे विवाहित आहेत दोन्ही विधाने या ठिकाणी काय होणार आहेत अगदी बरोबर आपले येणार आहेत त्यामुळं आपला आन्सर जर बघितलं तर या ठिकाणी ऑप्शन नंबर फोर हे त्या ठिकाणी आन्सर असणार आहे ओके हळूहळू जसं जसं आपण क्वेश्चन सोडवत जाऊ तसं तसं तुमचं विजन या ठिकाणी थोडंसं क्लिअर होणार आहे ओके नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण यामध्ये सुद्धा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे सर्व फांद्या फळे आहेत सर्व फांद्या फळे आहेत ओके अगदी सिंपल भाषेमध्ये तुम्ही जसं क्वेश्चन वाचून आन्सर काढताय की नाही तसंच मी तुम्हाला सुद्धा या ठिकाणी सांगत आहे म्हणजे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची प्रॅक्टिस त्या ठिकाणी करू शकता सर्व फांद्या फळे आहेत सर्व फळे पाने आहेत आता सर्व फळेसुद्धा पाने झाले म्हणजे इनडायरेक्टली या ठिकाणी काही पाने फांद्यासुद्धा झाली काही पाने फळेसुद्धा झाली सर्व पाने, पाने फांद्या सर्व पाने फांद्या आहेत अजिबात नाही सर्व पाने कसे होतील काही पाने फांद्या होतील सर्व फांद्या पाने आहेत सर्व फांद्या सर्व फांद्या पाने आहेत हे होऊ शकतं सर्व फळे फांद्या आहेत सर्व फळे फांद्या आहेत शक्य नाही काही फळे फांद्या होतील काही फळे फांद्या होतील आणि काही पाने फांद्या आहेत काही पाने पान फांद्या आहेत हे देखील त्या ठिकाणी बरोबर येईल दोन आणि चार याचा ऑप्शन नंबर सेकंड हे आपल्या या ठिकाणी बरोबर येणार आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण सातव्या नंबरचा क्वेश्चन आहे योग्य पर्याय निवडायचा आहे विधानं त्यामध्ये दिलेली आहेत सर्व पेरू आंबे आहेत आता हे पेरूचं गोल सर्व पेरू आंबे आहेत म्हणजे व्यापक आहे या ठिकाणी पेरू मध्ये येतील आंबे बाहेर येतील सर्व मोसंबी आंबे आहेत सर्व मोसंबी आंबे आहेत आता एक तर मोसंबीची अशी आकृती येईल किंवा ऑरमध्ये पेरू ठीक आहे नीटवाह व्यवस्थित आंबे आणि त्यानंतर मोसंबी अशा पद्धतीची शक्यता आहे ठीक थी? आहे कारण पेरूमध्ये सुद्धा काही भाग मोसंबीचा जाऊ शकतो आणि मोसंबीला पूर्ण सर्व मोसंबी या आंबे आहेत अशा आपण त्या ठिकाणी पहिली आणि दुसरी अशी आकृती त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो आता निष्कर्ष बघा काय आहेत ते काही आंबे पेरू आहेत आता या दोन्ही आकृत्यांमध्ये हे निष्कर्ष बसतात का ते पहा ओके काही आंबे पेरू आहेत काही आंबे पेरू आहेत काही आंबे पेरू आहेत यस राइट आहे काही का आंबे मोसंबी आहेत काही आंबे मोसंबी आहेत काही आंबे मोसंबी आहेत यस राईट एकही पेरू मोसंबी नाही एकही पेरू मोसंबी नाही एक नंबरच्या आकृतीमध्ये आणि काही पेरू मोसंबी आहेत काही पेरू मोसंबी आहेत हे दोन नंबरच्या आकृतीमध्ये मित्रांनो पर्याय बघा आता पर्यायामध्ये आपल्याला किंवा हा शब्द काही आलेला नाही आहे ठीक आहे त्यामुळं आपण सरळ सरळ या दोन्ही आकृत्यांमध्ये योग्य तो निर्णय या ठिकाणी घ्यायचा आहे आणि योग्य निर्णय घेत असताना दोन्हीही आकृत्यांमध्ये जे निष्कर्ष योग्य दिसतील त्यांनाच आपण सत्य मानायचं आहे बाकीच्यांना कुठल्याही याला सत्य मानायचं नाही त्यामध्ये शक्यता किंवा किंवा हे दोन शब्द कुठलेही आलेले नाही आहेत त्यामध्ये त्यामुळं आपण सरळ सरळ या ठिकाणी उत्तर काय काढायचं आहे आपलं फक्त एक आणि दोन ओके जास्त कन्फ्यूज त्या ठिकाणी व्हायचं नाही साधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की दोन्हीही आकृत्यांमध्ये जर आपले निष्कर्ष असतील तर त्या ठिकाणी तेवढेच सत्य मानायचे नंतर पर्यायामध्ये जर किंवा शब्द दिलेला असेल तर पर्याय पहिला किंवा दुसरा यातून शक्य ती आकृती आपण त्या नी, ठिकाणी निवडून पर्याय काढायचा असतो एट नंबरच्या आता आपण जाऊया त्यामध्ये योग्य पर्याय बघा निवडायचा आहे आपल्याला सर्व ब हे ज आहेत आता सर्व ब हे ज आहेत ठीक आहे आणि सर्व आणि काही क हे ज आहेत हे काही क हे ज आहेत याच्यात आकृती आता काही क जे आहेत हे ब मध्ये सुद्धा अटॅच होऊ शकतात सर्व प हे क आहेत आता सर्व प हे क आहेत ठीक आहे या गी या कुछले, कुछले, तर यामध्ये या आकृतीवरून आपण लक्षात घेऊ शकतो की आपल्याला या ठिकाणी कुठले कुठले निष्कर्ष बरोबर आहेत ते द्यायचे बघायचे हे सर्व ब जे आहेत हे सर्व ज असू शकतील ठीक आहे पण काही क ज आता काही क आहेत हे ज होतील आणि सर्व प हे क आहेत सर्व प हे क आहेत त्यामध्ये सर्व प हे क आहेत अशा पद्धतीनं सुद्धा आपण त्या ठिकाणी ते लक्षात घेऊ शकतो ओके आता बघा यामध्ये दोन आकृत्या तयार झालेल्या आहेत आकृती या ठिकाणी कुठली तयार होऊ शकते कुठली नाही होऊ शकते हे सुद्धा आपण बघू शकतो याला और आणखीन एक आकृती तयार होते सर्व ब हे ज आहेत ओके त्यानंतर सर्व काही क हे ज आहेत आणि सर्व प हे त्या ठिकाणी क आहेत अशा पद्धतीच्या तीन आकृती या ठिकाणी तयार होऊ शकतात तीनही आकृत्यांमध्ये जर आपले निष्कर्ष असतील तर आपण पर्याय पाडायचा आहे काही क हे ब आहेत काही क हे ब आहेत बघा पहिल्या आकृतीवर काही क हे ब आहेत ठीक आहे या ठिकाणी पण तिसऱ्या आकृतीवरती काही क मध्ये हे ब आहेत पण दुसऱ्या आकृतीमध्ये मात्र क आणि बचा कुठलाही संबंध या ठिकाणी आलेला नाही त्यामुळं हे विधान पण नाही येणार काही ब हे क आहेत काही ब हे क आहेत पहिल्यांदा तिसऱ्याच आकृतीवरून नाही हे सुद्धा दुसऱ्या आकृतीत नाही आहेत एकही प हा ज नाही एकही प हा ज नाही तिसऱ्या आकृतीमध्ये प हा ज अशी येतोय आणि दुस पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये प आणि जचा काहीही संबंध आलेला नाही आहे शक्यता तीनही आकृतीची आहे तीनही आकृतीमध्ये एकही निष्कर्ष या ठिकाणी बसलेला नाही त्यामुळं आपलं ऑप्शन जे आहे हे ऑप्शन फोर हे आपला आन्सर या, या ठिकाणी राहणार आहे तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे तीनही दोन आकृत्या होतील किंवा तीन आकृत्या होतील यामध्ये जर तीनही आकृत्यांमध्ये ती शक्यता आपल्याला निष्कर्षाची दिसत असेल तर आपण त्या ठिकाणी पर्याय काढायचा आहे अजिबात घाई करायची नाही किंवामध्ये असेल तर आपण त्या ठिकाणी ते पर्याय व्यवस्थित वाचून पाहायचा आहे ओके बऱ्याच जणांना हे वेन डायग्राम्स काढता येतात परंतु निष्कर्षही त्या ठिकाणी तपासता येतात पण त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो त्या ठिकाणी किंवामध्ये जर असेल किंवा शक्यता जर असेल वर्तवलेली तर आपल्याला पर्याय गिरवतानासुद्धा कन्फ्यूज होत असतं तर त्या ठिकाणी व्यवस्थित ते पाहायचं आहे नाईन नंबरच्या क्वेश्चनकडे जाणार आहोत आपण योग्य पर्याय निवडायचा आहे काही झाडे फांद्या आहेत आता हे झाडे आणि हे फांदे ठीक आहे काही झाडे फांद्या आहेत सर्व फांद्या टोप्या आहेत आता सर्व फांद्या या टोप्या झाल्या म्हणजे अशा पद्धतीची एक अट या ठिकाणी होणार आहे ठीक आहे मग आता आपण काय करायचं तर यात दुसरी आकृती कुठलीही तयार होत नाही कारण सर्व फांद्या ज्या आहेत ह्या टोप्या आल्या म्हणजे काही टोप्या झाडे होतीलच ओके बघा काही झाडे टोप्या आहेत काही झाडे टोप्या आहेत हो आहेत काही टोप्या झाडे आहेत काही टोप्या झाडे आहेत आहेत सर्व टोप्या फांद्या आहेत नाही सर्व टोप्या फांद्या आहेत म्हटल्यावरती चुकलं ते काही टोप्या फांद्या आहेत सर्व फांद्या टोप्या आहेत सर्व फांद्या टोप्या आहेत आता हे सर्व फांद्या टोप्या आहेत हे विधानातलं वाक्य जशाच तसं निष्कर्षामध्ये आलेलं आहे ठीक आहे निष्कर्ष आता हा सुद्धा एक नियम आहे की जर विधानातलं वाक्य जशाच तसं निष्कर्षामध्ये आलं तर त्या ठिकाणी आपण काय व्हायचं तर त्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह होऊन ते सुद्धा आन्सर त्या ठिकाणी आहे हे लक्षात ठेवायचं आपलं ऑप्शन नंबर एक दोन आणि चार या ठिकाणी आन्सर येणार आहे ठीक आहे तर कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाही आकृती या ठिकाणी एकच बनते एकच बन आकृती बनल्यावर तर काहीच प्रॉब्लेम नाही पण दोन आकृती बनल्यावर किंवा किंवा त्या ठिकाणी पर्यायामध्ये जे शब्दरचना दिलेली असते ती आपल्याला म बघायची असते ठीक आहे आणि दोन किंवा तीन जर आकृत्या होत असतील तर त्या तीनही आकृत्यांमध्ये जर तो निष्कर्ष त्या ठिकाणी बसत असेल तरच तो पर्याय आपण पाहायचा टेन नंबरच्या क्वेश्चनकडे जाऊया योग्य पर्याय निवडायचा आहे सर्व पुरुष पदवीधर आहेत आता हे पुरुष आहेत सर्व पुरुष या ठिकाणी पदवीधर आहेत ओके आणि सर्व पदवीधर चांगले लेखक आहेत ही आकृती या ठिकाणी तयार होणार आहे ठीक आहे खूप सोपी आकृती तयार झालेली आहे आता आपण त्या ठिकाणी निष्कर्ष बघा काय दिलं एकच दिले सर्व चांगले लेखक पुरुष आहेत सर्व चांगले लेखक पुरुष आहेत अजिबात नाही काही चांगले लेखक पुरुष आहेत ओके काही काही चांगले लेखक एक प्रकारे कसे आहेत पुरुष आहेत हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे काही चांगले लेखक पदवीधर सुद्धा आहेत आणि काही पदवीधर पुस्तक आहेत आणि काही चांगले लेखक पुरुष आहेत तर या ठिकाणी सर्व चांगले लेखक पुरुष आहेत हे या ठिकाणी असत्य आहे आपला ऑप्शन नंबर टू हे त्या ठिकाणी आन्सर निघणार आहे आपल्याला या ठिकाणी काय काय लिहिता आलं असतं या ठिकाणी आपल्याला लिहिता आलं असतं काही पदवीधर पुरुष आहेत ओके आणि काही चांगले लेखक दुसऱ्या विधानावरून काही चांगले लेखक पदवीधर आहेत ठीक आहे हे विधानं त्या ठिकाणी होतात नाही ह्या विधानामध्ये कुठलंच निष्कर्ष आपल्याला दिलेलं नाही आहे या विधानावरून निघणारे निष्कर्ष ओके तर आपण या ठिकाणी वेन आकृतीच्या साहाय्याने सुद्धा काढायचा सा आहे आणि कन्फ्युज जर होत असेल तर विधानावरचा हे जे आहेत विधानं तयार होणारे ते शक्यता विधानं शक्य विधानं म्हणतो आपण त्याला तर ते सुद्धा लक्षात घ्यायचे आहे ठीक आहे तर नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूया योग्य पर्याय निवडायचं आहे सर्व वाघ जंगल आहेत आता हे वाघ आहेत आणि सर्व वाघ हे या ठिकाणी काय आहेत जंगल आहेत ओके पुढे नंतर काही पक्षी पाऊस आहेत काही पक्षी आता का पक्षी हे या ठिकाणी काय आहेत काही पक्षी पाऊस आहेत ही एक शक्यता त्या ठिकाणी तयार होती आणि ऑरमध्ये वाघ जंगल पक्षी पाऊस ठीक आहे अर्थात संबंध नसणाऱ्या अशा दोन आकृत्या त्या ठिकाणी तयार होतात बघा आता कोणताही पाऊस जंगल नाही कोणताही पाऊस जंगल नाही दुसऱ्या आकृतीवरून तो निष्कर्ष आपल्याला योग्य वाटतोय आणि पहिल्या आकृतीवरून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे की कोणताही पाऊस जंगल नाही ठीक आहे तर कोणतेही जंगल पक्षी नाही किंवा काही पक्षी पाऊस आहेत हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो मग कोणताही पाऊस जंगल नाही या ठिकाणी जंगल आणि पाऊस हे पहिल्या आकृतीत आलेला आहे आणि दुसऱ्या आकृतीत मधलं कुठलाही संबंध त्यामध्ये आलेला नाही आहे ओके तर मग आपण या ठिकाणी पर्याय बघायचे आहेत काय काय दिलेले आहेत ते पर्यायानुसार तर इकडे बघा फक्त एक व दोन फक्त तीन सर्व आणि या ठिकाणी एकही नाही तर कोणताही पक्षी वाघ नाही कोणताही पाऊस जंगल नाही काही पाऊस जंगल आहे दोन्ही आकृत्यामध्ये बसत नाही कोणताही पक्षी वाघ नाही बघा पक्षाचा आणि वाघाचा कुठलाही संबंध या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये पण आणि दुसऱ्या आकृतीमध्ये पण आलेलं नाही त्यामुळे ती शक्यता खास आपल्याला जास्त वाटते आणि ऑप्शन नंबर आपला त्या ठिकाणी ते, ते आन्सर येणार आहे म्हणजे फक्त तीन ओके तर या ठिकाणी दोन आकृती असतील तर दोन्हीमध्ये जो शक्य जी शक्यता आपल्याला दिसत आहे ती आपण पर्यायामध्ये पाहायची असते आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर ट्वेल्थकडे जाऊया योग्य पर्याय निवडायचा आहे विधान आहेत काही रस्ते झाडं आहेत आता हे रस्ते आहेत आणि काही रस्ते झाडं आहेत सर्व सायकली झाडे आहेत आता सर्व सायकली म्हटल्यावरती इथं सायकल ही अशा पद्धतीने येईल किंवा ऑरमध्ये हे रस्ते असतील हे झाड असेल आणि हे सायकली असतील ठीक आहे तर दोन आकृत्या त्या ठिकाणी तयार व्हायला लागल्या मग आता दोन आकृत्या तयार झाल्यावरती आपण त्या ठिकाणी पर्याय निष्कर्ष काय आहे ते बघूया काही झाडे सायकली आहेत काही झाडे सायकली आहेत काही झाडे सायकली आहेत हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे दोन्ही आकृत्यांमध्ये तो दिसत आहे या दोन्ही आकृत्यांमध्ये बरोबर काही रस्ते सायकली आहेत काही रस्ते हे सायकली आहेत काही रस्ते सायकली आहेत हे दुसऱ्या आकृतीमध्ये दिसत नाही त्यामुळं हे सुद्धा त्या ठिकाणी कॅन्सल करा पुढे काही सायकली रस्ते आहेत काही सायकली रस्ते आहेत आहे। काही सायकली रस्ते आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये येत नाही ते कॅन्सल करा सर्व झाडे रस्ते आहेत सर्व झाडे अजिबात रस्ते नाहीत काही झाडे त्या ठिकाणी रस्ते आहेत त्यामुळं आपलं या ठिकाणी फक्त आणि फक्त एक नंबरचंच निष्कर्ष या ठिकाणी योग्य आहे ओके okay? तर आता तुम्हाला बऱ्याचपैकी या ठिकाणी सराव झाला असेल कशा पद्धतीने आन्सर काढायचा आहे याची प्रॅक्टिस थोडी झाली असेल ठीक आहे तर यामध्ये बघा ट्वेल्व क्वेश्चन्स आपण या ठिकाणी पाहिलेले होते जाता जाता रिव्हिजन्समध्ये तुम्हाला एकदा सांगतो की ज्यावेळेस सर्व सर्व पेन हे वह्या आहेत म्हटलं की सर्व पेनमध्ये घेणार वह्याचं मोठं स्वरूप झालं सर्व वह्या पुस्तक म्हटलं की त्या ठिकाणी सर्व वह्या पुस्तक असं घ्यायचं मग यावरून काय विधानं निघतात तर काही पुस्तक काही पुस्तक वह्या आहेत ठीक आहे एक विधान निघत आहे पुढे दुसरा निष्कर्ष काय निघतो हो? काही पुस्तक काही पुस्तक पेन आहेत हे एक विधान निघत आहे तिसरं विधान काय निघत आहे काही, काही वह्या पेन आहेत हे तीन विधान या ठिकाणी या आकृतीवरून निघत आहेत ठीक आहे किंवा आलं तर त्या ठिकाणी एक किंवा दोन अशा त्या ठिकाणी पर्यायामध्ये पाहायचं आहे दोन आकृत्या निघत असतील तर दोन्ही आकृत्यांमधील किंवा मध्ये एक आकृतीमध्ये जरी असलं किंवा दुसऱ्या आकृतीमध्ये असलं पहिल्या आकृतीत नसलं आणि दुसऱ्या आकृतीत असलं तर त्या ठिकाणी तुम्ही ते किंवानुसार पर्याय त्या ठिकाणी काय करायचं आहे निवडायचं आहे आणि शक्यता ज्या असतात या शक्यता आकृत्या आपल्या जास्त आकृत्या जर तयार होत असतील तर त्यामध्ये यथार्थ पर्याय एक किंवा दोन अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो तो देखील किंवाच्याच प्रकारानुसार आपण तो सोडवायचा आहे ओके तर या ठिकाणी आपण जो सराव केलेला आहे त्या सरावामध्ये सर्व प्रकारच्या प्रश्नांच्या स्वरूपाचे आपण या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत ओके स्वरूपाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ या ठिकाणी तुमच्या अभ्यासासाठी निश्चितच मदत करेल ठीक आहे तर होता होईल तोपर्यंत जितकं गरजू विद्यार्थी आहे तितक्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करण्याचं एक छोटंसं काम तुम्ही या ठिकाणी करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे ठीक आहे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे तुम्ही लाईक केल्याने आमचं मोटिवेशन या ठिकाणी वाढतं आणि जर त्या ठिकाणी तुमच्या लाईक्स जास्त असतील तर आपण त्या ठिकाणी फास्ट व्हिडिओ पुढचे देखील त्या ठिकाणी लवकरात लवकर घेऊन येऊ शकतो ठीक आहे तर त्यासाठी आम्हाला मोटिवेशन देण्यासाठी लाईक कमेंट नक्कीच करायचं लोकर आहे आणि जाता जाता या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल असेल फेसबुक पेज असेल फेसबुक ग्रुप असेल त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत न्यू अपडेट असतील पी डी एफ असतील तुम्हाला त्यावरती मिळणार आहेत आणि डेली क्वेश्चन्ससुद्धा आहेत त्यावरती दिलेले ते सुद्धा तुम्ही त्याच्यावरती कमेंटमध्ये मेन्शन करून तुम्हाला चलता चलता बसता बसता थोड्या वेळ तुम्ही ते पाहू देखील शकता ओके आणि या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इतर विषयांच्या प्लेलिस्टसुद्धा आहेत जसं की संयुक्त चाचणी पूर्वपरीक्षा असेल एम पी एस सी पूर्वपरीक्षा असेल सर्व स्पर्धा इतर आयो आरोग्य भरती असेल किंवा इतर विभागाच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतील त्या रिलेटेड विज्ञान असेल जिओग्राफी असेल राज्यशास्त्र असेल या सर्व विषयांच्या प्लेलिस्टसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील चॅनल पेज आवडलं तर त्या ठिकाणी लाईक करायचं आहे आणि जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट त्या ठिकाणी आल्यावरती त्या व्हिडिओचा फायदा घ्या ठीक आहे तर या ठिकाणी वेबसाईट देखील आहे ती डब्ल्यू डब्ल्यू प्रयागर इन्स्टिट्यूट डॉट कॉमवरतीसुद्धा तुम्ही जाऊन त्या ठिकाणी भेट देऊ शकता ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला जे व्हिडिओ जे नि जाता जाता पाहायला मिळणार आहेत त्या व्हिडिओच्या प्लेलिस्ट तुम्ही ओपन करून तुम्हाला हवा तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहायचा आहे त्यामध्ये दे वेगवेगळ्या क्लुपत्या ट्रिक्स आपण वापरून बऱ्याच काही गोष्टी लक्षात कशा ठेवाव्यात किंवा अभ्यास कसा करावा किंवा अभ्यासाचं नियोजन कसं करावं या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहतो ठीक आहे तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये अशाच तोपर्यंत हॅव अ नाईस डे